आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बस मी पाणी देतो तुला. नाही नको आहे मला. आय एम सो सॉरी, सो सो सॉरी की तुला या सगळ्यातून जावं लागतंय, पण आपण यातूनही मार्ग काढू. काही झालं तरी मी तुझ्या बरोबर कायम आहे. पण परिस्थिती माझ्या बाजूने नाहीये श्रेयस. आता नाहीये, उद्या असेल. जगात कुठलीही गोष्ट परमनंट नसते. ही परिस्थिती सुद्धा बदलणार, पण चांगली परिस्थिती यायला थोडा वेळ तरी जाऊ दे. घट्ट मुठीतून जशी वाळू निसटते ना, तसंच आपल्या घरच्यांच्या नजरेतून माझ्याबद्दलचा विश्वास कमी झालेला दिसतोय मला. मग ती वाळू पूर्णपणे निसटून जाण्याआधी मूठ घट्ट बंद कर आणि ती वाळू सांभाळून ठेव. हे तरी तुझ्या हातातच आहे ना आराध्या. मला तुला पूर्वीसारखं मनसोक्त हसताना बोलताना बघायचं. कसं शक्य असं एखाद्या खोलीत बंद करून आधी सारखं हसणं बोलणं. मी असताना असं होणं शक्य नाही. त्याची काळजी अजिबात करायची नाही. आणि आता कसलाही विचार न करता शांतपणे झोपण्याचा प्रयत्न कर, विश्रांती घेण्याचा प्रयत्न कर माझ्यासाठी. मी आलोच. फक्त एक करशील, इशिताला पाठवशील प्लीज. पाठवतो. आणि तिला येताना कॉफी घेऊन यायला सांग. सांगतो. इशिता, इशिता दचकलीस का तू अशी? काही नाही. बर, आराध्याने तुला बोलावलंय. आणि प्लीज जाताना फक्त कॉफी घेऊन जाशील प्लीज. काय त्यात, असंही मी तिलाच भेटायला जात होते. येते. एक मिनिट. काय झालं? जरा सांभाळून. आराध्याची मनस्थिती ठीक नाहीये, त्यामुळे तिला राग येईल असं आपण काही वागायला नको. तिची काळजी घे. तुम्ही प्लीज काळजी करू नका, मी हँडल करेन सगळं. आणि ताईला काहीही झालेलं नाहीये आणि तिला काही होणारही नाही. काळजी घ्या. मग हे काय आहे? परफेक्ट, ठेवा. आय एम सॉरी, तू जे काही म्हणत होतीस तेच खरंय. ती यशोधरा मॅडम तुला वेळ ठरवण्यासाठी हे सगळं मुद्दाम करतीये. ऑफकोर्स, यातच तर त्या माहीर आहेत. कट कारस्थानं, प्लॅनिंग हेच त्यांना करायला आवडतं. पण एवढं भयंकर वागल्यात त्या. दिस इज सो शॉकिंग. यात शॉकिंग आणि भयंकर काय? याआधी त्या जे जे काय आपल्याशी वागल्यात ते जर आठवलं तर त्यांचं हे प्लॅनिंग आणि वागणं खूप एक्सपेक्टेड आहे. आणि आत्ता जसं तुला शॉक बसलाय ना, तसा घरच्यांनाही बसेल. आणि त्यांना हे कळेल की हे मी केलं नाही आहे, हे डॉक्टरांनीच केलं आहे. आणि त्यांचा माझ्यावर विश्वास बसेल. एक मिनिट, म्हणजे तू घरच्यांना सगळं खरं काय ते सांगणार आहेस का? नाही, आत्ता नाही. आत्ता फक्त जेवढं खरं सांगणं गरजेचं आहे तेवढंच सांगेन. कारण मला अजून बघायचं आहे ती बाई कुठल्या थराला जाते. पण मग ताई, अजून किती वेळ? 24 तास. येत्या 24 तासात मी फक्त श्रेयस आणि अक्षयलाच नाही
तर घरातल्या सगळ्यांना सासूबाईंबद्दल आणि आपल्याबद्दल सुद्धा सगळं खरं सांगणार आहे. ताई, मला खूप भीती वाटतेय ग. अक्षय आणि श्रेयसला हे सगळं नाही आवडलं तर आपण त्यांच्याशी खोटं बोललोय, आणि फक्त खोटं बोललो नाहीये तर खोटं वागलोय सुद्धा. हे सगळं ऐकून त्यांना राग आला तर मग काय करायचं? हे बघ, हे असं होणं साहजिक आहे. म्हणजे फक्त श्रेयस आणि अक्षयच्या बाबतीतच नाही तर बाबा आणि आजींना सुद्धा राग येऊ शकतो. कारण कसं आहे, म्हणजे आपण जेव्हा एखाद्या माणसावर प्रेम करतो आणि त्यानेच जर आपला विश्वासघात केला, आपल्याला फसवलं, तर आपल्याला वाईट वाटतंच ना. तसंच त्यांच्या बाबतीतही आहे. पण महत्त्वाचं हे की आपलं त्यांच्यावर असणारं प्रेम हे खरं आहे ना, आणि विश्वास सुद्धा खरा आहे. त्यामुळे ते आपल्याला समजूनही घेतील आणि आपल्याला माफही करतील. श्राव, आजवर आपण आपल्या प्रेमासाठी खूप परीक्षा दिल्या आहेत, आता ही परीक्षा त्यांच्याही प्रेमाची असेल. बघूया काय होत आहे ते. हो, तू बोलतेस ते खरं आहे ताई, आपण असंच करूया. अरविंद, अरे काय आहे, आतापर्यंत फक्त ऐकत होते आराध्याला भास होत आहेत म्हणून, पण आज प्रत्यक्ष बघितलं आणि माझ्या डोळ्यांवरचा विश्वासच उडाला. वय, आराध्या एवढी व्हायलंट कशी काय होऊ शकते? म्हणजे आपल्या समोर ज्या गोष्टी घडतायत ना, ते बुद्धीला पटतंय पण मनाला पटत नाहीये. I'm so shocked, Arvind. आई अगं, आम्ही ना डॉक्टरांना फोन केला होता, खूप चिडले होते ते. आम्हाला म्हणाले पोलीस कंप्लेंट करणार आहे. इतक्या विनवण्या केला, आय मीन 100 वेळा सॉरी म्हटलं तेव्हा कुठे शांत झाले? नाहीतर आपल्या आराध्याला जेलमध्ये पाठवलं असतं त्यांनी. अगं, पण ही अचानक असं का बघायला लागली मुलगी? काय कळत नाही, पण आम्ही ना मनशांती केंद्रात फोन केला होता, गुरुजींशी बोललो आम्ही. ते म्हणाले की मन शांत नसेल तर असं होतं. आय मीन त्यांचं असं म्हणणं होतं की आराध्याच्या मनात असं काहीतरी आहे, कसली तरी खळबळ आहे जी ती शेअर करू शकत नाहीये, सांगू शकत नाहीये, म्हणून तिला त्रास होतोय. यशोधरा, तुझं काय म्हणणं आहे की आपण हातावर हात ठेवून शांत बसायचं का? अरे नाही अरविंद, असं कसं म्हणू आम्ही? पण हे बघ ना, जे घडतंय ते आपल्या सगळ्यांसाठी नवीन आहे ना. आपल्या घराण्यात असं कधीही काही घडलेलं नाहीये. पण कसं आता जे काही घडतंय ते फक्त घरात आहे, घरातल्या लोकांना माहिती आहे. पण ही गोष्ट कधीही बाहेर लीक होऊ शकते अरविंद. मीडिया तसंही आपल्याकडे नजर ठेवूनच असतं. हे बघ, प्रश्न जसा आराध्याच्या तब्येतीचा आहे, तसंच आपल्या घराण्याच्या प्रतिष्ठेचा पण आहे. बघ यशोधरा, प्रतिष्ठा इज्जत याबद्दल विचार करण्याची ही वेळ नाहीये. आराध्याचं जीवाचं जर काही बरं वाईट झालं ना, तर ते नुकसान कधीही भरून येणार नाही. मला खरंच आता आराध्याची काळजी वाटायला लागली. अरे आम्हाला पण तिची काळजी आहे, म्हणून तर आम्ही ताबडतोब डॉक्टरांशी बोललो. डॉक्टरांचं म्हणणं आहे की शी नीड्स हेल्प, ताबडतोब तिला मेंटल असायलममध्ये ऍडमिट करायला हवं. नाही म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आत्ता आजाराची सुरुवात झाली आहे ना, आत्ता ट्रीटमेंट जर दिली ना तर ती लवकर रिकवर होईल. ऍडमिट करायचं, पण त्याची खरंच गरज आहे का? मी काय म्हणतो, आराध्यावर जी काही ट्रीटमेंट करायची असेल ना, ती आपण घरीच करू की? नाही अरविंद, ते पॉसिबल नाही. म्हणजे डॉक्टरच आम्हाला म्हणाले की मानसिक आजार आहे, पेशंटला कधीही काही होऊ शकतं, कधीही पेशंट व्हायलंट होऊ शकतो. आणि आपण आता पाहिलंच व्हायलंट झाल्यावर काय होतं, पेशंट स्वतःलाही इजा करू शकतो आणि समोरच्याला पण. अरविंद, पेशंट आय मीन आराध्या असायलममध्ये असेल तर डॉक्टर्स नर्सेस असतील, शील बी सेफ, आणि इथे घरात आपण सुद्धा. पण ती असंच वागेल असं का वाटतंय तुला? कारण आई अरविंद, आय एम सॉरी, पण एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगितली नाहीये. आता काय? आई अगं, आराध्याची तब्येत बिघडते म्हटल्यावर आम्हाला असं वाटलं की डायरेक्टली तर तिच्या आई वडिलांना सांगू नाही शकत. आई वडील आहेत ते, त्यांना टेन्शन येईल.
मग खूप विचार करून आम्ही मिसेस रत्नपारखींशी इनडिरेक्टली बोललो. आय मीन आम्ही त्यांना जनरली विचारायला सुरुवात केली की आराध्याला काही मेडिकल हिस्ट्री आहे का, काही फॅमिली हिस्ट्री आहे का, काही जेनेटिक कंडिशन्स वगैरे. मग तेव्हा त्या म्हणाल्या की हो, घरात मानसिक आजार आहे. आय मीन मिसेस रत्नपारखींच्या भावाला तसा आजार होता, वेळाचे झटके यायचे त्यांना. नाही पण त्यांना ट्रीटमेंट दिली गेली आणि ते काइंड ऑफ बरे पण झाले. हो, फक्त आजोबा यातून नाही सुटू शकले. म्हणजे त्यांना पण सेम इश्यू होता. त्यांना ट्रीटमेंट पण दिली गेली पण ते काही बरे नाही होऊ शकले. वेळाच्या भरातच ते गेले. मग हे त्यांनी लग्नाच्या आधी आपल्याला सांगायला हवं होतं. नाही, बरोबर आहे, त्यांचं चुकलंच. पण आपण सुद्धा खूप घाई केली ना लग्नाची. काही मेडिकल कंडिशन आहे का, काही फॅमिली बॅकग्राऊंड, काही काहीच चेक नाही केलं आपण. आणि आता त्यांच्या कुटुंबात काही जेनेटिक कंडिशन आहे, त्यात बिचारा आराध्याची काय चूक आहे, नाही का? नाही यशोधर, मी काय म्हणतो, यावर काहीतरी उपाय असेल ना. आराध्यावर आपण चांगली ट्रीटमेंट करू, ती बरी होईल. आणि मला तर वाटतं की ही फक्त सुरुवात असेल. काय? नाही, सत्य परिस्थिती अशी आहे की हा जो आजार आहे ना, हा परमनंटली बरा होणार नाहीये. म्हणजे हा जो आजार आहे ना, याला ट्रीटमेंटनी बरं करता येतं, पण माणूस पूर्ण बरा होत नाही. आय मीन मिसेस रत्नपारखींनी पण आम्हाला हे सांगितलं की त्यांचा भाऊ बरा झाला पण पूर्णपणे बरा नाही झाला. अधूनमधून त्याला वेडाचे झटके येत राहिले. सो आपल्या डॉक्टरांचं पण हे म्हणणं आहे की आराध्य बरी होईल पण पूर्ण बरी नाही होणार. अरविंद अनफॉर्च्युनेटली आता हे आयुष्यभरासाठी आई. अरविंद, आम्हाला श्रेयसची खूप काळजी वाटते रे. त्याला जेव्हा हे कळेल की त्याची बायको वेडी आहे, त्याची काय अवस्था होईल रे? आपल्या श्रेयसने किती स्वप्न पाहिली असतील रे स्वतःच्या संसाराची. अरविंद, अरे त्याचं किती प्रेम आहे. हे प्रेम आहे आराध्यावर. त्याला जेव्हा कळेल की आराध्य कधीच परी होऊ शकत नाही, तेव्हा त्याची काय अवस्था होईल. आपलं तर कल्पनाच करवत नाही रे. आई, अरविंद, अरे इतकी महत्वाची गोष्ट आमच्या लक्षात कशी आली नाही? अरविंद, इशिता ही आराध्याची सख्खी बहीण आहे. हा जर जेनेटिक प्रॉब्लेम असेल यांच्या कुटुंबात, तर इशितालाही पुढे मागे असं काहीतरी. नो 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 नो, आम्ही आमच्या दोन्ही मुलांचे आयुष्य नाही बर्बाद करू शकत. अरविंद, नाही, हे असं नाही. अरविंद, हे लग्न थांबवायला हवं, हे लग्न कॅन्सल करायला हवं. तू नकार दे. यशोधरा, काय बोलतेस तू? लग्न अचानक कॅन्सल करायचं म्हणजे आपल्या मुलांच्या आयुष्यापेक्षा जास्त महत्वाचं आहेत का दुसऱ्या गोष्टी? यशोधरा, तुझं म्हणणं सगळं बरोबर आहे, सगळं पटतंय मला. पण हे सगळं आपण मुलांना कसं सांगणार? आणि मला सांग, ते ऐकतील आपलं? नाही अरविंद, आपल्याला सांगावं लागणारच. आय मीन आम्हाला कोणासमोर हात जोडावे लागले तर ते करू, कठोर व्हावं लागलं तर तेही करू. पण आता हा निर्णय आपल्याला एकत्र घ्यावाच लागणार आहे. मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, भविष्याचा प्रश्न आहे. नथिंग डुईंग. आम्ही आत्ताच्या आत्ता अक्षय आणि श्रेयाशी बोलणार आहोत. यशोधरा, जरा शांत हो, जरा धीर धर. खूप घाई होते असं वाटत नाही का तुला? घाई? अरे आपल्या मुलांच्या भविष्याचा आयुष्याचा प्रश्न आहे. अरविंद, किमान आपल्याला श्रेयाशी बोलावंच लागेल. आराध्याच्या बेटरमेंटसाठी तिला ताबडतोब मेंटल असायलममध्ये ऍडमिट करायला हवं. या विषयावर तर त्याच्याशी बोलायलाच हवं. अरविंद, आत्ताच्या आत्ता बोलायला हवं. तू चल आमच्या बरोबर. आई, तू पण. बोलावलं तुम्ही? हो बेटा, थोडं महत्वाचं बोलायचं होतं. बोला ना.
ट्रस्ट मी बेटा, आम्ही जे बोलतोय ते मनापासून नाहीये. हे बोलताना आमच्या मनाला त्रासच होतोय. मामा, तुमच्या मनात जे काही असेल ते स्पष्ट सांगा. हा श्रेयस, आम्ही आत्ता जे बोलू त्याने कदाचित तुला राग ये, बट बेटा दुसरा काही ऑप्शन दिसत नाहीये. तुला माहितीये आराध्यासाठी आम्ही काहीही करू शकतो, आणि आता जर तिने बरं व्हायचं असेल तर तिला डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आपण तिला मेंटल असायलममध्ये शिफ्ट करायला हवं. मम्मा, असायलम मध्ये ऍडमिट करायला आराध्याला वेळ लागलेला नाहीये. यस मम्मा, श्रेयस बरोबर बोलतोय. बेटा तुला कळत कसं नाहीये, आपली आराध्या पुन्हा पूर्वीसारखी व्हायला पाहिजे, अगदी 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 पूर्वीसारखी. आणि त्यासाठी डॉक्टर जे सांगतात ते आपल्याला करायला हवं बेटा, दुसरा काही पर्याय दिसत नाही आम्हाला. पण मम्मा, आपण सेकंड ओपिनियन घेऊन बघूया ना आधी. यस मम्मा, श्रेयस करेक्ट आहे, आपण दुसऱ्या डॉक्टरांना कन्सल्ट करायला हवं. त्याची काहीच गरज नाही. असायलम मध्ये किंवा दुसऱ्या डॉक्टरांना कन्सल्ट करण्याची गरज मला नाही, त्या डॉक्टरांना जे मला चेक करायला आले होते. आता तू काय बोलतेस बेटा, आर यू इवन अवेअर तू काय केलंस? अगं किती मोठे सायकॅट्रिस्ट आहेत ते, त्यांच्याशी भयंकर वागलीस तू बेटा, हल्ला केलास त्यांच्यावर, सगळ्यांनी पाहिले. नाही, कधी कधी आपण जे प्रत्यक्षात बघतो ते घडलेलं नसतंच, सत्य काहीतरी वेगळंच असत. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? सांगते. इशू होत आहे काय? मिसेस आराध्या, आपण इकडे एक छोटीशी टेस्ट करणार आहोत. हे काय आहे? प्लेट. वा, परफेक्ट. हे काय आहे? सफरचंद ऍपल. परफेक्ट. हे काय आहे? हे हा नाईफ, चाकू. काय प्रकार आहे सगळा? हेच सत्य आहे श्रेयस. आता कळलं तुम्हा सगळ्यांना सत्य काय ते? भयंकर आहे सगळं, अनबिलीवेबल. ज्या डॉक्टरवर एवढा विश्वास ठेवला तो डॉक्टर असं करू शकतो? सासूबाई, आजकाल कुणीही काहीही करू शकत. अग पण कॅमेरा तो इथे कसा आला? आणि हे सगळं शूट कुणी केलं? या मोबाईल्स ने. बाबा, खरं तर त्यावेळी मला असं आतून वाटत होत की काहीतरी चुकीचं घडणार आहे, म्हणून मी आधीच इशूला सांगून ठेवलं की ह्या दोन्ही मोबाईलचे कॅमेराज ऑन करून लपवून ठेव. आणि मग फोन मध्ये मला उपयोगी पडणारं दृश्य आणि सत्य दोन्ही कॅप्चर झाले, सगळं तुमच्या समोर आहे. आता मला सांगा, उपचाराची गरज मला आहे की त्या डॉक्टरांना आहे? हे सगळं भयानक आहे, पण मला कळतच नाहीये हे सगळं कोणी का करेल, आणि तो सुद्धा डॉक्टर. मला नाही वाटत ते हे स्वतःहून करतील. कदाचित कुणीतरी त्यांना प्रेशराइज केलं असेल. आई, आम्हाला तर काही कळतच नाहीये. रेस बघ ना, ज्या डॉक्टरांवर आपण इतका विश्वास ठेवला त्या डॉक्टरांनी असं वागावं का? खरंच आम्हाला कळतच नाही की एखादा डॉक्टर असं कसं करू शकतो.
मला कळत नाही हे सगळं कोणाच्या सांगण्यावरनं केलं असेल त्याने. खर तर तुमच्यासारखे मलाही अनेक प्रश्न पडलेत, पण या सगळ्या प्रश्नांचं मला एकच उत्तर दिसत. मला वेड ठरवण्यात इतका कुणाला इंटरेस्ट असेल? म्हणजे ह्याचं उत्तर जर आपल्याला मिळालं ना, तर आपल्याला इतर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. नाही, मला वाटतं या प्रश्नांची उत्तर एकच व्यक्ती देऊ शकते, आणि ती व्यक्ती म्हणजे तो डॉक्टर. मी आता त्यांना कॉल करतो आणि बोलवून घेतो इथे. श्रेयस, एक मिनिट. मला वाटतं या गोष्टी फोनवर डिस्कस करण्यापेक्षा आपण त्यांना प्रत्यक्षात इथे बोलावलं पाहिजे आणि त्यांना जाब विचारला पाहिजे. बरोबर ना सासूबाई? करेक्ट वहिनी. मी आत्ताच जातो आणि त्या डॉक्टरांना घेऊन येतो. हे बघ अक्षय, तू जा त्यांना घेऊन ये, पण त्यांना कशासाठी आणतोयस ना हे सांगू नकोस प्लीज. करेक्ट. श्रेयस, आता तरी तुम्हा सगळ्यांची खात्री पटली ना की मी वेडी नाहीये. हे जे काय सगळं माझ्या बरोबर घडतंय ते माझे भास नाहीयेत, प्रत्यक्षात हे घडतंय. आय मीन कुणीतरी घडवतंय. श्रेयस, आजी बाबा, आता तुम्ही माझी काळजी करू नका. आणि तुम्हाला विश्वास बसला ना की हे जे काही माझ्याबरोबर घडत होतं ते माझे भास नव्हते. आणि आता ते डॉक्टर येतील, ते स्वतः सांगतील जे काय घडलं ते, आणि कुणाच्या इशाऱ्यावरून करत होते ते सुद्धा कळेल. हो,